जवळच्या गावांमध्ये रंगणार आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, जो सामना असणार आहे तीन षटकांचा। तीन षटकांचे हे दुसऱ्या फेरीतील सामने आता आपण पाहणार आहोत। कालच्या दोन रात्रींचा जर आपण विचार केला तर कालच्या दोन रात्रीपेक्षा आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये भरपूर आणि तुडुंब प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। गुलाबी थंडीमध्ये सुद्धा क्रिकेटचे हे दर्दी प्रेक्षक या मैदानावर हजेरी लावतायत। त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। श्री दत्त क्रिकेट संघ भातांड यांच्या वतीनं कैलासवासी संजय स्मृती सरपंच चषक 2019 मध्ये ह्या दर्दी प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आता मात्र निर्णायक चार संघ राहिलेत, त्याच्यामधला पहिला सामना आपण पाहतोय, भिंगार विरुद्ध अजिवली। भिंगार संघानं खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल जिंकला, नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय त्या अजिवली संघाला आणि सलामीची जोडी आपण अजिवली संघाची मैदानात येताना पाहिली आहे। संदीप माली आणि मला असं वाटतं नॉन स्ट्राईक एंड वर अभिजित म्हात्रे, संदीप माली आणि अभिजित म्हात्रे ही सलामीची जोडी अजिवली संघाच्या कर्णधारांना मात्र मैदानात पाठवले। या सलामीच्या शिलेदारांना 18 चेंडूंचा खेळ करण्यासाठी आपल्या कर्णधारानं त्यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला खरं उतरण्यासाठी हे फलंदाज मात्र आता फलंदाजी करणार आहेत। अशा परिस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडल्या भिंगार संघानं, चेंडू मात्र सोपवलाय। मॅनेटरी पॉवर प्लेचे या पहिल्या षटकामध्ये गौरव पाटीलच्या हातामध्ये, गौरव पाटीलचा पहिला चेंडू। आमचे अगदी जवळचे मित्र सचिन लबडे धानवले हे सुद्धा या सामन्याचा डोंगर दऱ्यात बसून आनंद लुटताय, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मात्र पाहायला मिळते। यावेळी आपण पाहतोय पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची संख्या निलेश आपण पाहतोय कालच्या दोन रात्रीपेक्षा आज का प्रेक्षकांची गर्दी जास्त आहे, कारण की उद्या संडे आहे आणि उद्या संडे असल्या कारणानं सुट्टी भरपूर लोकांना असते आणि त्याचाच फायदा भारताच्या या मैदानावर उठवला जातोय। पुन्हा एकदा गौरव पाटीलचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक, फलंदाज संदीप माली, संदीप मालीने तयार केलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला आणि एका पाठोपाठ एक असे दोन निर्धाव चेंडूंचा सामना, दोन चेंडू दोन निर्धाव चेंडूंची फेकी मात्र केली आहे गौरव पाटील या गोलंदाजांना। पुन्हा एकदा तोच गौरव पाटील सज्ज झालाय। यावेळी मात्र मोठा फटका खेचलाय, चेंडू मात्र येतोय सीमा पार, कॅमेऱ्याच्या अगदी जवळ षटकार। ज्यावेळी आपण पाहिलं चेंडू जसा आपल्या अतिथी कक्षामध्ये आला तिथे कॅमेरा होता आणि असं वाटतं कॅमेराच्या लेन्स वर आता चेंडू आदळतोय की काय, दणदणीत षटकार पाहायला मिळाला। दोन चेंडूच्या निर्धावीनंतर हा षटकार, षटकारानं मात्र अकाउंट ओपन केल्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय। मिडविकेटच्या दिशेने गेला, तिथं मात्र मोठी चुकी झाली, क्षेत्ररक्षक चुकीचा ठरला आणि गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। आपण पाहिलं जो आधीच्या सामन्याचा हिरो ठरला होता त्या सौरभ कडनं थोडीशी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये असं होतच असत, मोठी चुकी झाली, 4 धावेसाठी चेंडू गेला। एकंदरीत याच्या अगोदरचा षटकार आणि या चौकाराच्या साह्यानं 10 धाव वैयक्तिक आणि सांघिक धावपलकावर लागल्या त्या अजिवली संघाच्या। आतापर्यंत 10 धावा जमवण्यात यश मिळालंय। पहिले दोन निर्धाव चेंडू आपण पाहिले, त्यानंतरचे दोन चेंडूवर दोन मोठे फटके पाहिले आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय गौरव पाटील। तर खेळणार ऑन स्ट्राईक संदीप माली हा अजिवली संघाचा फलंदाज। यावेळी मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि दाखवून दिला आपल्या मधला क्लास, लोकांच्या डोक्यावरून दणदणीत षटकार। Yes, yes.
थँक्यू डीजे डीजेच्या माध्यमातून मात्र एकवीरा आईचं सुंदर सुंदर गीत मात्र वाजवली जात आहेत. डीजे लक्ष्मण कुणाल डीजे आणि ऑपरेटर किरण पाटील यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करायला हवेत. आपण पाहिलं तीन चेंडूवर तीन मोठे प्रहार पाहायला मिळाले, एकंदरीत 16 धावा धावलकावर. यावेळचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होती आहे आणि षटकाची समाप्ती होती आहे. एकंदरीत निलेश आपण पाहिलं की तीन निर्धाव चेंडू या षटकामध्ये गेल्या असतील, परंतु येणाऱ्या तीन चेंडूवर धडाकेबाद फलंदाजी पाहायला मिळाली. दोन षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्यानं पहिल्या षटकात संदीप पालने कुटुंब काढल्या 16 धावा. म्हणजे जरी निर्धाव चेंडूचा खेळ केला असला तरी पूरक आणि पोषक धावसंख्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकात जशी यायला हवी तशी धावसंख्या मात्र आली आहे ते आजिवली संघासाठी. आजिवली आणि एकदंत भिंगार असा हा सामना सुरू आहे. गावदेवी आजिवली आणि एकदंत भिंगार असा सामना आपण मैदानात पाहतोय. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आहे. या सामन्यामध्ये निश्चितच दोन्ही संघांसाठी एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये एकटा खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. जर आपण एकदंत भिंगार संघाचा विचार केला तर सर्वच खेळाडू हे यंगस्टर आहेत खरोखरच आणि सगळे खेळाडू हे मला वाटतं 22 ते 23 रेंज मधले आहेत. 20, 22, 23 अशा रेंज मध्ये असलेले हे सर्व खेळाडू आणि अशा पद्धतीचे जर टीम असली तर त्यांचा कॉम्बिनेशन एकदम अतिशय चांगला बसतो. उमेश भोईर आपल्याला एक्सपिरियन्स असेल, आपली नवतरुण टीम अशा पद्धतीची होती भारताची आणि त्यांचा सुद्धा त्या कालाचा तालमेल अगदी असाच होता आणि तोच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अभिजित म्हात्रेनं कटावलेला चेंडू कर्णधारानं चुकी केली आहे आणि चुकीचा निरसरण होताना आपण पाहिलं चेंडू गेलाय सीमा पार 4 धावांसाठी. थँक यू डीजे. आणि खरोखरच आपण पाहिलं निलेश सौरव पाटीलच्या पहिल्या चेंडूवर अभिजित म्हात्रेनं लगावला चौकार आणि या चौकारानं अभिजितनं आपलं अकाउंट ओपन केलं. पाहिलं आपण कर्णधार निखिल शेंद्रेनं थोडीशी खराब कामगिरी केली आणि त्याचा फायदा मिळाला तो आजवडी संघाला. यावेळेचा लोहर बुलटा पद्धतीचा चेंडू, परंतु अगोदर पासून त्याने आपल्या पद्धतीचा ट्रान्स बदलला होता आणि ट्रान्स बदलल्या कारणाने ह्या चेंडूवर मोठा फटका खेचू शकला नाही. एकंदरीत एकेरी मिळाली, सिंगल मिळाली, सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक मात्र रोटेट झाले. एकंदरीत धावफलकावर आमचे निलेश भोईर आम्हाला सांगतात 21 धावा धावफलकावर लागल्या. शेगोटी ज्याने कुणी पेटवले थंडी भरपूर आहे आम्ही समजू शकतो, परंतु या शेगोटीचा धूर आमच्या मैदानात जमा होईल. कृपया आपण क्रिकेटचे प्रेक्षक आहात विजवा, शेगोटी विजवायची आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडूच्या खाली आला होता, सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडूची फेकी होते तत्पूर्वी. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि ह्या दुहेरीच्या सहाय्याने आम्ही पाहतोय 23 धावा धावफलकावर लागल्या. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. आपण पाहतोय शॉर्ट टाइम क्रिकेट आहे, फक्त 18 चेंडूंचा खेळ करायचा आणि या 18 चेंडूंचा खेळ करता वेळेस जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा मात्र अजूनही संघानं घेतलाय आणि तशाच पद्धतीची ही सलामीची जोडी कामगिरी करते. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचली घेतोय आणि यावेळी मात्र बाद झालाय फलंदाज सतीश संदीप माली. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात का होईना, परंतु भिंगार संघाला सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालंय. संदीप माली सारखा एक बलाढ्य खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय. संदीप माली बाद झाल्यानंतर आपण पाहतोय शैलेश सारडेकर हा फलंदाज मैदानात येताना आपण पाहिलाय. वन डाऊनच्या भूमिकेत शैलेश सारडेकर आलाय तर ऑन स्ट्राईक खेळतोय अभिजित म्हात्रे.
अभिजीत हादरे ऑन स्ट्राइक खेळतोय. बरेचसे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. शेकोटी विजवण्याची विनंती आम्ही करतोय आपल्याला. शेकोटी विजवण्याची विनंती आपल्याला केली जाते. यावेळी मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता अभिजितनं, परंतु चेंडूचा आणि फलीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र गोलंदाज सौरवच्या माध्यमातून केली जाते. मान्यवर सुद्धा अनेक या प्रेक्षकाचा आस्वाद घेतायत. भिंगारचे उपसरपंच प्रकाश पाटील हे सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेताय. त्यानंतर शेंद्रे साहेब हे सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेतात. अनेक प्रेक्षक मात्र या सामन्यांचा आनंद लुटतात. या चेंडूवर आपण पाहिली एकेरी धाव आली आहे. अभिजितनं या चेंडूवर एकेरी धाव फुटून काढली. अशा रीतीनं दोन षटकांचा खेळ इथे संपुटात आला आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 25. एकंदरीत जर विचार केला गौरव पाटीलनं धावा खर्ची केल्या 16 आणि सौरव पाटीलनं धावा खर्ची केल्या 9. गौरव आणि सौरव मिळून एकंदरीत धावा झाल्या 25. आता मात्र शेवटचे 6 चेंडू हातळण्यासाठी, शेवटचं षटक हातळण्यासाठी कर्णधारानं चेंडू चोपवलाय. तो गोलंदाज प्रतीक घोगरेच्या हातामध्ये, प्रतीक घोगरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एकदंत भिंगार संघ ह्या आपल्या विभागामध्ये नावा लौकाला आलेला हा नौका संघ आहे आणि खरोखरच यंगस्टरचा सगळा भरणा असणाऱ्या या संघानं आपलं नाव मात्र आता उंचावर कोरण्याची दिशा घेतली आहे. यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मात्र चुकला आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट हिट केलं. फलंदाज बाद झालाय. शैलेश सरडेकर स्वस्त्यात तंबूत परततोय. घाई करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं शैलेश सारडेकरला झिरोवरच तंबूचा रस्ता धरावा लागला. शैलेश सारडेकर तंबूत परतल्यानंतर आपण पाहतोय कल्पक गायकर हा फलंदाज मैदानात येतोय. कल्पक गायकर हा फलंदाज मैदानात येताना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील सामन्यात सामनावीराचा पारितोषिक कल्पक गायकरनं फटकावला होता. सुंदर गोलंदाजी केली होती. फक्त एकेरी धाव ह्यानं खर्ची केली होती. असा अष्टपैलू खेळाडू मात्र आता ऑन स्ट्राईक आलाय. तर आपण पाहिलं की गोलंदाज प्रतीक घोगरेच्या पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव खर्ची झाली नाही. या उलट रनआउटच्या स्वरूपात एक गडी मात्र संपून गेला. पुन्हा एकदा प्रतीक घोगरेचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक. गोलंदाज कल्पक गायकर. कल्पक गायकर आणि सलामीला आलेला अभिजित म्हात्रे ही जोडी मात्र आता मैदानात. त्याने स्लॉगवरच्या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र घ्यावा लागणार आहेत. त्यावरचा चेंडू आपण पाहतोय. पॉइंट मध्ये उभा असलेला गौरवनं चेंडू गॅदर केला. तत्पूर्वी सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने आता मात्र धावफलकावर धावा लागल्यात 26 धावा लागल्यात. दोन गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. पण पाहिलं तर धावसंख्या अजूनपर्यंत चांगली आहे. परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती त्याच्यानंतर धावसंख्येला आला घालण्याचं काम या गोलंदाजच्या माध्यमातून केला जातोय. यावेळी तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. गौरवनं चेंडूला गॅदर केलंय. चेंडूची पकड केले गौरवनं. खराब फेकी झाली गौरवच्या माध्यमातून. एकंदरीत दुसरी चिकी धाव. एक धाव शॉर्ट. एक शॉर्ट धाव. पंचांचा इशारा आलाय संतोष चौधरींचा. एकेरी धाव. दोन धावा धावपलकावर लागल्यात. या दुहेरीच्या सहाय्यानं 28 धावा धावपलकावर लागल्यात. 28 धावा धावपलकावर लागल्यात. पुन्हा एकदा कल्पक गायकर ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र मोठा फटका खेचलाय. आपण पाहतोय क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे. चेंडूची पकड होते. चेंडूची फेकी मात्र होईपर्यंत आपण पाहिलं की कल्पक गायकरनं मात्र स्वतःहून आपला
विकेट टाकला आणि तंबूचा रस्ता धरलाय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय कल्पक गायकन सुद्धा स्वस्तात तब्बूत भरतलाय आणि धनंजय हा नौका फलंदाज मैदानात येतोय. धनंजय पाटील हा नौका फलंदाज मैदानात आलाय. शेवटचं षटक आहे आणि या षटकातल्या काही चेंडूंचा खेळ निलेज होईल शिल्लक असावा आणि हा खेळ करण्यासाठी आपण पाहतोय की धनंजय पाटील हा फलंदाज आलाय. तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अभिजित म्हात्रे अजूनही सज्जा. प्रतीक घरात याचा पुढचा चेंडू. प्रतीक घोगरेचा या चेंडूवर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण चेंडूची पेकी करतोय. तत्पूर्वी मिळाली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावपलकावर आम्ही पाहतोय 31 धावा धावपलकावर लागल्यात. 31 धावा धावपलकावर लागल्यात. अतिशय सुंदर आणि मोठी श्रृंखला आपल्याला पाहायला मिळते. श्री दत्त क्रिकेट संघाच्या विद्यमानांना मुख्य आयोजक आपण पाहतोय. गुलसुंदे आणि पोहिंजे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष चंद्रकांत भुईर यांच्या माध्यमातून साकारली गेलेली ही श्रृंखला. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये जातोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून सीमा पार चौकार. निश्चितच आपण पाहिलं की चार षटकांचा खेल इथे संपूर्णात आला आणि प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या अजूनही संघानं 3 षटकांचा खेल करता वेळी 35 धावा कुठून काढल्या आणि 18 चेंडूंचा खेल करता वेळी 36 धावांचं आव्हान ठेवलंय त्या भिंगार संघासमोर. एकदंत भिंगार विरुद्ध गावदेवी अजिवली असा हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदत्त भिंगार विरुद्ध गावदेवी अजिवली असा हा सामना. निश्चितच आपण पाहिलं की प्रथम गोलंदाजी केली गोलंदाज गौरव पाटीलनं. गौरव पाटीलनं 16 धावा खर्च केल्या. दुसरी गोलंदाजी केली गोलंदाज सौरव पाटीलनं. सौरव पाटीलनं 9 धावा खर्च केल्या आणि शेवटची गोलंदाजी केली गोलंदाज प्रतीक गोगरेनं. प्रतीक गोगरेनं एकंदरीत 10 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावा झाल्या 35. येणारे 18 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज असणारी आहे ती म्हणजे एकदंत विकार संघाला. अतिशय सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला अजिवली संघ आपण वेल न दवडता क्षेत्ररक्षण आपलं सजवा आणि एकदंत भिंगार संघ आपल्याला विनंती आहे आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. अतिशय मोठी शृंखला आहे. श्री दत्त क्रिकेट संघ भाताण यांच्या विद्यमानानं आयोजित केलेली ही शृंखला आपण पाहतोय. ज्या संजय भुईरनं क्रिकेट जगतात आपलं नाव कोरलं ते कैलासवासी संजय भुईर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सरपंच चषक 2019 वर्ष दहावे आपण पाहतोय या शृंखलेचं. याच मैदानावर 26, 27, 28 जानेवारी रोजी 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक असणारी भव्य नाईटची श्रृंखला उपसभापती चषक याच मैदानावर रंगणार आहे. आणि त्या सामन्यामध्ये कोणत्या संघाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर अरुण पाटील यांच्याशी संपर्क साधायचा. खरोखरच दरवर्षी प्रमाणे 2 वेळा नाईट श्रृंखला या मैदानावर होत असतात आणि त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा 26, 27, 28 जानेवारी रोजी उपसभापती चषक या मैदानावर रंगणार आहे. या श्रृंखलेसाठी सुद्धा आपण पाहतोय. याच्या नंतरचा होणारा सामना बारवई विरुद्ध पोहिंजे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केली जाते की नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचा आहे.
ओमकार 11 पुंजे विरुद्ध बारवई असा रंगतदार सामना याच्या नंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केली जाते की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. जिथे 18 चेंडू आणि 36 धावांच्या आव्हानाला सामोरं जायचं आहे या परिस्थितीमध्ये सलामीची जोडी भिंगर संघाची मैदानात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेम शेंद्रे आणि सौरभ पाटील, सौरभ पाटील आणि प्रेम शेंद्रे अशी ही जोडी मैदानात आले. ऑन स्ट्राईक खेळणार प्रेम शेंद्रे हा एक धडाकेबाज फलंदाज, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण जो फलंदाज पाहतोय मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती अतिशय महान आहे या फलंदाजाची. निश्चितच डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आहे परंतु याच्या माध्यमातून अनेक श्रृंखला मी या 2 वर्षाच्या हंगामात पाहिल्यात. या फलंदाजानं अक्षरशः आपल्या विभागामध्ये हाहाकार माजवलाय आणि निश्चितच रोशन सकवा सर याच्या अगोदरच्या सामन्यात म्हटले की रायगड टेनिस क्रिकेट मध्ये उजालाला येणारा हा नौका खेळाडू आहे आणि त्याची सुरुवात या शृंखलेपासून होते. पण पाहतोय मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधारानं चेंडू सोपवलाय. तो गोलंदाज शैलेश सारडेकरच्या हातामध्ये आहे. तर ऑन स्ट्राईक खेळणार प्रेम शेंद्रे हा फलंदाज. 18 चेंडू 36 धावा म्हणजे 18 × 36 प्रत्येक चेंडूवर 2 सरासरीनं चालवं लागणार आहे. यावेळेस आपण पहिला चेंडू पाहिला, निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज शैलेश सारडेकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विनंती केली जाते की फाइनलेगच्या रिजन मध्ये जी शेकोटी आहे ती विजवायची आहे. आपल्याला वारंवार विनंती केली गेली आहे आमच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज शैलेश सारडेकर आपल्या गोलंदाजीचा क्लास मात्र आपल्याला दाखवताना दिसतोय. जतीन भागीत याच्या कर्णधारी खाली चालणारा हा आपण संघ पाहतोय. देवेश माली हे सुद्धा या संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. मोठ्या मोठ्या खेळाडूंचा भरणा असणारा हा अजिवली संघ आहे. तर तितक्याच ताकदीचा यंगस्टारांचा हा संघ भिंगार संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शैलेश सारडेकरनं जाणलंय 18 चेंडू 36 धावा सहजरित्या होऊ शकतात. या परिस्थितीमध्ये आपला मॅनेटरी पॉवर प्लेचा षटकात आपल्याला किमया करावी लागणार आहे. या खेळाडूंना आता मात्र जखडून ठेवावं लागणार आहे आणि जखडून ठेवतोय पूर्णपणे. आतापर्यंत आपण पाहिले तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालंय गोलंदाज शैलेश सारडेकरला. अजिवली संघाचा एक क्लास गोलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातो तो गोलंदाज आपल्यातला क्लास मात्र इथं सिद्ध करताना दिसतोय. पुन्हा एकदा शैलेश यावेळी मात्र झेल होण्याची शक्यता. शैलेश चेंडूच्या खाली आला आणि प्रेम शेंद्रे मात्र झिरोवर भोपळा घेऊन तंबूत परततोय. खरोखरच आपण पाहिलं की आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज शैलेश सारडेकरनं आणि खरोखरच याच्या या षटकातील 1 चेंडू शिल्लक असावा आणि हा जर चेंडू निर्धाव पडला तर या शृंखलेचा दुसरा विक्रम मात्र केला जाईल शैलेशच्या माध्यमातून. पहिला विक्रम मला असं वाटतंय मंगेश सांगडे संघाच्या मंगेशनं निर्धाव षटक या शृंखलेमध्ये कालच्या रात्रीत आपण मंगेशचं निर्धाव षटक पाहिलं. पुन्हा एकदा आवाज दिला जातोय बारवाई संघाचा कर्णधार आणि पोंजे संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार येत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर विनंती करतोय आमच्या मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा. यावेळी आपण पाहतोय झेल होण्याची शक्यता आणि झेल मात्र सोडला. अभिजित मात्र मोठी चुकी केली आहे या सामन्यामध्ये आणि एकेरी धाव मात्र या चेंडूवर मिळाली शेवटच्या चेंडूवर. निर्धाव षटक गेला असता 2 गडी सुद्धा मिळाले असते परंतु थोडीशी चुकी केली शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला आणि
आपण पाहिलं निर्धाव षटक होता होता वाचलं सहा चेंडूचा खेळ केला भिंगार संघाच्या या खेळाडूनं आणि फक्त एकेरी धाव प्राप्त झाली या सहा चेंडूमध्ये जिथे 18 चेंडूमध्ये 36 धावा पूर्ण करायच्या होत्या अशा परिस्थितीमध्ये पहिल्या सहा चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्ची केली आहे म्हणजे प्रगतीपथावर वाटचाल करतोय तो गावदेवी अजिंठा संघ. याच्यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल पोईंजे संघानं जिंकलाय. सामना हा संपल्यानंतर लगेच निर्णयावर आपल्या अंमलबजावणी करायची आहे. सुंदर सुंदर सामने आपल्या विभागातील सर्व ह्या हे संघ आहेत आणि यांच्यामध्ये आता मात्र आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळते. यावेळी आपण पाहिलं कर्णधार निखिल शेंद्रे होता परंतु पॅडवर चेंडू आदळला होता. सौरव सारखा मातबगार फलंदाज मात्र झिरोवर रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतलो. सुंदर गीत वाजून डीजे मास्टर किरण मात्र आपली सर्वांची मन जिंकतोय. आपण पाहिलं की सौरव पाटील सारखा मातबगार फलंदाज मात्र झिरोवर तंबूत परतलाय. सौरव पाटील याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा धावतीच्या स्वरूपात बाद झाला होता आणि त्याच्या समोर तेव्हा सुद्धा त्याचा कर्णधारच होता आणि यावेळी सुद्धा कर्णधारानं थोडीशी चुकी केली, तालमेल जमलं नाही आणि सौरव मात्र झिरोवर तंबूत परतला. सौरव आणि प्रेम शेंद्रे ही जोडी सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आता मात्र मैदानात आपण पाहतोय निखिल शेंद्रे आणि प्रतीक घुगरे ही जोडी. यावेळी चेंडू टप्पा आल्यानंतर उचली घेतली होती चेंडू जाऊन एसटी रक्षकाने थोडीशी काम खराब कामगिरी केल्यानंतर एकेरी धाव मात्र 22 स्वरूपात सॉरी कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मिळाली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज कल्पक गायकरच्या माध्यमातून केली गेली आहे. पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली. त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू निर्धाव पाहिला. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहिला म्हणजे आपला शिलेदार आपला साथीदार शैलेशने केलेल्या कामगिरीच्या पावलावर पाऊल ठेवत हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं आपला साथी आपला मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या गोलंदाजांना हातलं शैलेशनं आणि त्या शैलेशच्या पावलावर पाऊल ठेवत कल्पक गायकर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत कल्पकनी सुद्धा एकही धाव खर्ची केलेली नाहीये. यावेळी मात्र झेल होण्याची शक्यता धनंजय चेंडूच्या खाली आला आणि प्रतीक घोगरे हा फलंदाज झिरोवर तंबूत परततोय. तर खरोखरच आपण पाहिलं की पडझड झाली आहे. पडझड झाली आहे भिंगार संघाची. निश्चितच आपण पाहिलं 3 ते 4 गडी त्यांचे तंबूत परतल्यात. 3 गडी तंबूत परतल्यात. यावेळी कर्णधार निखिल शेंद्रे मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. सुंदर आणि रंगतदार सामना रंगतो आणि हा रंगतदार सामना आपले सर्व प्रेक्षक वर्ग पाहतायत. आमच्या अगदी जवळचे मित्र सचिन लबडे खानावले हे सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्यांना खरोखरच शुभेच्छा द्यायला आहेत. गुलाबी थंडीमध्ये सुद्धा दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत.
खरोखरच सुंदर षटक हाताळलं. जे स्वप्न पूर्ण झालं नाही शैलेश तारणेकरचं, ते स्वप्न मात्र पूर्ण केलं त्याच्या साथी मित्र कल्पक गायकरनं. शैलेश तारणेकरनं एक धावकर्ची केली, कल्पक गायकरनं मिडॉन षटक टाकलं. सुंदर गोलंदाजीचा नजराना मात्र अजिवली संघाचे हे गोलंदाज भातांच्या या मैदानावर दाखवत आहेत. निश्चित रूपाने आपण पाहतोय की गोलंदाजांची रात्र गाजते की काय असं वाटू लागलं या सामन्यामध्ये. मोठ्या मोठ्या खेळाडूंचा भरणा असणारा हा एकदंत भिंगार संघ आहे आणि या मोठ्या मोठ्या खेळाडूंना पूर्णपणे जखडून ठेवलंय त्या अजिवली संघाच्या ह्या गोलंदाजांना. 12 चेंडूंचा खेल करता वेळी फक्त आणि फक्त एकेरी धाव आतापर्यंत जमवली आहे एकदंत भिंगार संघानं. जिथं 18 चेंडूमध्ये 36 धावांचा पाठलाग करायचा होता तिथे एक धाव आले, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं. अशाच पद्धतीनं गौरवनं फटका खेचण्याचा प्रयत्न केला, गौरव मात्र पूर्णपणे बीट झाला. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र जतीन भागीच्या माध्यमातून केली जाते. कर्णधार या अजिवली संघाचा गावदिवे अजिवली संघाचा कर्णधार आहे जतीन भागी. आणि जतीन भागीच्या माध्यमातून सुद्धा सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक प्रेक्षक आणि प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकले आहेत ते अजिवली संघाच्या गोलंदाजानं. यावेळेचा चेंडू नो चेंडूचा इशारा पंचांचा आलाय, खराब चेंडूचा इशारा मात्र पंचांचा आलाय आणि ह्या खराब चेंडून एकेरी धावेत भर पडले. आता मात्र 2 धावा धावफलकावर लागल्या. पहिली धाव मला असं वाटतंय घेतली होती ती निखिल शेंद्रे कर्णधारानं आणि त्याच्यानंतर ही एक्स्ट्रा धाव आता मिळाली आहे. हा खरोखर त्या चेंडूवर सुद्धा झेल झाला असता अभिजित मात्रेने तो झेल सोडला म्हणून ती एक धाव मिळाली आणि ही एक्स्ट्राच्या सुरुवात. एक धाव एकंदरीत दुसरी धाव पाहतोय जतीनचा हा चेंडू. आपण पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू ती सांगत होते. अजिवली संघाचे हे गोलंदाज संपूर्ण प्रेक्षक वर्गाचा आणि मान्यवरांची मन मात्र जिंकताना दिसत आहेत. अजिवली संघाच्या ह्या गोलंदाजानं मन जिंकली आहेत. परंतु जर एका बाजूला पाहायला गेलं तर भिंगार संघाच्या पाठीराखांचं मनोबल पूर्णपणे खचलंय. अशाच मात्र निराशा करून ठेवले या फलंदाजांना. भिंगार संघाचे पाठीराखे मात्र भरपूर नाराज असतील. आणि आपण पाहिलं की सामना सुरू होत असताना भिंगार संघाचे बरेचसे मान्यवर इथे बसले होते, परंतु पडझड झाली आणि मान्यवरांनी मात्र आमच्या या अतिथी कक्षाचा ताबा सोडला. निश्चितच आपण पाहतोय भरपूर पडझड पाहायला मिळाली या भिंगार संघाच्या माध्यमातून. 36 धावा एक मापक आव्हान होत आणि या अशा आव्हानाला कठीण बनवून ठेवलं निखिल शेंद्रेच्या एकदंत भिंगार संघानं. तोच निखिल शेंद्रे यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातातून स्लिपमॅनच्या हातामध्ये. एकेरी धाव मात्र या चेंडूवर मिळाली. या सामन्यामधली तिसरी धाव चौथी धाव मात्र धावफलकावर लागली गेली आहे. शेवटचं षटक जतीन भागीतचं षटक कार्यरत असताना पुन्हा एकदा जतीन भागीत एक 4-5 पावलांचा रन घेऊन सुंदर टाकलेला चेंडू आपण पाहिला. पंच मात्र हात वर करतात आणि गौरव पाटील पायचीच्या स्वरूपात पाहत होतोय. आपण पाहतोय निलेश की पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय अजिवली संघानं या सामन्यामध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर जणू काही उभा आहे अजिवली संघ. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली आहे भिंगार संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा जतीन भागीचा पुढचा चेंडू नौका आलेला हा खेळाडू खेळून काढणार भिंगार संघाचा. पूर्णपणे बीट झालाय. चेंडूचा आणि फलीचा संपर्क आला नाहीये. मनपूर्वक अभिनंदन करायला हवं अजिवली संघाच्या गोलंदाजानं. गोलंदाजांची ताकद काय असते ते अजिवली संघानं खऱ्या अर्थानं दाखवून दिलं.
आपण नेहमी म्हणत असतो की फलंदाजी चांगली झाली तरच सामना विजय होतो, परंतु गोलंदाजाच्या बाजूने कसा सामना झुकवायचा ते आजिवली संघाने पूर्णपणे जाणलंय. त्याला आजिवली संघ आपण अतिशय सुंदर खेळ दाखवला, आपला आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. तर वळतोय या सामन्याच्या सामनावीराकडे. अगदी थोड्याच वेळात या सामन्याचा सामनावीर घोषित केला जाईल. खरोखरच सर्व खेळाडूंनी सुंदर कामगिरी केली आहे, म्हणून आमचे स्कोरर सुद्धा आता पेचात पडलेत. नक्की सामनावीराचा पारितोषिक द्यायचा कुणाला? खरोखर रोमांच उभा करणारा सामना आजिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक जातोय, ज्याने की 19 धावांची 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने 19 धावांची बहारदार खेळी केली. तो संदीप माले ठरलाय या सामन्याचा सामनावीर. संदीप माले आपण यायचं आपला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आणि तो पारितोषिक बहाल करण्यासाठी.